परफेक्ट लच्छेदार क्रीमी आणि टेस्टी अशी बासुंदी घरी कशी बनवायची, सोबत एकदम टम्म फुगलेले आणि थंड झाल्या तरी अशाच टम्म राहणाऱ्या, शिवाय खुसखुशीत सुद्धा पुऱ्या गव्हाच्या पिठापासून कशा बनवायच्या हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात आधी पुरीसाठी कणिक भिजवूयात. तर या वाटीनी 2 वाटी इतकं गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे. आता यामध्ये 2 मोठे चमचे इतका रवा आपल्याला घालायचा आहे. 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी 1 मोठा चमचा रवा या प्रमाणात वापरा. अशा प्रकारे रवा घातल्यामुळे पुऱ्या चिवट न होता छान क्रिस्पी होतात आणि टम्म फुगणाऱ्या पुऱ्या थंड झाल्या तरी चपट्या न होता छान फुगलेल्या राहतात. आणि आता याच्यामध्ये चवीनुसार म्हणजेच 1/2 चमचा इतकं मीठ घातलं आहे आणि थोडं पाणी घालून एकदम घट्ट अशी कणिक आपल्याला भिजवायची. आणि अशाच खुसखुशीत पण टम्म फुगलेल्या पुऱ्या मैद्यापासून कशा बनवायच्या याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, जरूर पहा. आणि हे पहा, एकदम घट्ट अशी कणिक भिजवली आहे. आता त्याला वरून थोडासा तेलाचा हात लावून आपण ही कणिक 15 ते 20 मिनिटांसाठी भिजत ठेवूयात. आणि तोपर्यंत आपण बासुंदी बनवायला ठेवूयात. तर बासुंदी बनवण्यासाठी शक्यतो नेहमी मोठी आणि पसरट अशी कढई वापरा. तर या कढईमध्ये एकदम घट्टसर असं आपण दूध वापरणार आहोत बासुंदीसाठी. 1 लिटर इतकं फुल फॅट मिल्क मी घातलेलं आहे. आणि 5 ते 6 मिनिटांमध्ये दुधाला छान उकळी येते. आणि उकळी आल्यानंतर गॅस मीडियम ठेवून आता आपण हे दूध बराच वेळ शिजवणार आहोत पूर्णपणे घट्ट होईपर्यंत. तुम्हाला जर नुसतीच दाटसर प्लेन अशी बासुंदी आवडत असेल तर तुम्ही हे दूध आहे असंच शिजवत ठेवू शकता. जर तुम्हाला लच्छेदार क्रीमी अशी बासुंदी हवी असेल तर याच्यावर जमा होणारी ही साय अशा प्रकारे साईडला करून एका दुसऱ्या भांड्यामध्ये जमा करायची. आणि जेव्हा आपण पूर्णपणे बासुंदी बनवून घेऊ त्यावेळीस ही मलाई जर तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स केली तर एकदम छान लच्छेदार बासुंदी बनते. आणि सोबतच कढईच्या बाजूला जमणारी ही मलाईसुद्धा अशा प्रकारे आधेमध्ये आपल्याला स्क्रॅच करून काढायची आहे. एकतर ही करपली तर बासुंदीची टेस्ट खराब होते, शिवाय अशा प्रकारे स्क्रॅच केलेली मलाईसुद्धा छान लच्छे तयार करते बासुंदीमध्ये. दूध तापायला ठेवून 1/2 तास होत आलाय आणि दूध एकदम घट्ट होऊन निम्मं झालेलं तुम्ही पाहू शकता. सोबतच बरीचशी मलाईसुद्धा साठली आहे. आता आपण याच्यामध्ये साखर घालणार आहोत. तर अगदी 80 ते 90 ग्रॅम इतकीच साखर मी याच्यामध्ये घालत आहे. एकदम फिकी सुंदर अशी बासुंदी बनते याच्यापासून. तुम्हाला गोड हवी असेल तर तुम्ही अजून 1/4 वाटी साखर याच्यामध्ये घालू शकता. त्यानंतर 4 ते 5 वेलच्यांची पूरसुद्धा आपण याच्यामध्ये घालणार आहोत. अजून एक महत्वाची टिप म्हणजे साखर एकदम सुरुवातीला न घालता अशा प्रकारे दूध निम्म्यापेक्षा कमी झाल्यानंतर घाला. यामुळे दूध फाटायची पण शक्यता कमी होते, शिवाय साखर योग्य प्रमाणात आपल्याकडून घातली जाते. सुरुवातीला दूध जास्त असतं आणि आपण त्या प्रमाणात साखर घालतो तर बासुंदी एकदम गोड होते. त्यामुळे दूध आटल्यानंतरच साखर घाला. आणि आता आपण जी साईडला मलाई काढली होती ती सगळी मी याच्यामध्ये मिक्स केलेली आहे. आणि मलाई ऍड केल्यानंतर पुन्हा 5 ते 10 मिनिटं आपण याला शिजवणार आहोत. आणि फायनली आपली एकदम मलाईदार आणि लच्छेदार बासुंदी बनलेली आहे. जवळपास 1 तास लागलेला आहे बासुंदी बनायला. आता गॅस बंद करून आपण याला सर्व्हिंग बाउलमध्ये काढूयात. आणि वरून आवडीनुसार केशर आणि तुपावरती तळलेले ड्रायफ्रुट्स घालून तुम्ही गार्निश करू शकता. गरम आवडत असेल तर एकदम गरम बासुंदीसुद्धा छान लागते. किंवा थंड करून खायची असेल तर थंड करूनही खाऊ शकता. जशी थंड होईल तशी अजूनच जास्त दाटसर होत जाते बासुंदी. आणि आता आपण पुऱ्या बनवून घेऊयात. कणिक बराच वेळ भिजली आहे पण थोडासा आपण रवा घातलाय, त्यामुळे कणिक पुन्हा एकदा अशा प्रकारे हाताने व्यवस्थित मळायची आहे. त्यामुळे भिजलेला रवा एकदम व्यवस्थित मिक्स होईल कणकेमध्ये. आता पुरी बनवत असताना एक एक छोटा गोळा घेऊन सेपरेट पुरीसुद्धा तुम्ही लाटू शकता. किंवा एकच मोठी चपाती बनवून त्याच्यातून पुऱ्या कट करू शकता. अशा प्रकारे पुऱ्या केल्यामुळे सगळ्या पुऱ्या एकाच आकाराच्या छान बनतात, शिवाय झटपट पण बनतात. तर हे पहा, अशा प्रकारे मध्यम जाडीची आपल्याला चपाती बनवायची आहे आणि त्यानंतर हव्या त्या आकाराच्या पुऱ्या याच्यातून कट करायच्या. आणि आता एकदम टम्म छान पुऱ्या फुगण्यासाठी खास टिप म्हणजे पुऱ्या बनवल्यानंतर फार वेळ त्या ड्राय झाल्या तर त्या व्यवस्थित फुगत नाहीत, त्यामुळे फ्रेश अशाच पुऱ्या आपल्याला तळायच्या आहेत. जर मदतीला कुणी असेल तर तुम्ही बनवत असतानाच तळून घेऊ शकता. पण एकटे बनवायचे असतील तर थोड्या पुऱ्या बनवून त्या तळून पुन्हा थोड्याशा पुऱ्या तुम्ही नंतर बनवू शकता. आणि आता तळत असताना पुरी तेलामध्ये टाकली की खालची बाजू व्यवस्थित पूर्ण तळल्यानंतरच पुरी पलटायची आणि दुसरी बाजू व्यवस्थित तळली की लगेचच पुरी आपल्याला काढून घ्यायची आहे. पुरी तळत असताना सारखी उलट पलट करून पुरी तळली तर खूप जास्त तेलकट बनते, त्यामुळे फक्त 2 वेळाच पलटून आपल्याला पुरी तळायची आहे. आणि एकदम सुंदर टम्म फुगलेली अशी पुरी आपली तयार आहे. मग या एकदम सुंदर परफेक्ट अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या सोबत मलाईदार सुंदर अशी बासुंदी, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर लाईक शेअर जरूर करा. पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय.